कामोठे हा जोड रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे समोर आले. सायन पनवेल महामार्गावर कामोठे उड्डाणपूल झाल्याने पाली व कणगोली येथून कामोठे उड्डाणपुलाखाली चौकात सायन पनवेल महामार्गाला जोडणारा रस्ता बंद करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांचे फार हाल होत आहेत. हा रस्ता बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असल्याने तो लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी सिडकोकडे व PWD कडे केली जात आहे. कळंबोली ते कामोठे येथे प्रलंबित जोड रस्ता व कळंबोली करता सायन पनवेल मार्गावर कामोठे उड्डाण पुलापासून ते धारणा तलावावरून सिंग सिटी हॉस्पिटल पर्यंत जोड रस्ता हा बऱ्याच वर्षापासून सिडकोकडे प्रस्तावित आहे. सायन पनवेल महामार्गाला जोडणारा रस्ता बंद असल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतोय. कळंबोली ते कामोठे येथे जोडणारा रस्ता हा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असल्याने तो लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी सिडकोकडे व PWD कडे केली जाते. PWDच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता हा विषय वरिष्ठांकडे प्रलंबित असल्याचं सांगितले. कळंबोली आणि कामोठा रस्ता एवढा धोकादायक झालेला आहे की जनतेला आपला जीव धोक्यात घालून या रस्ता क्रॉस करावा लागत आहे. या गटाराचं झाकण बघा किती ओपन आहे आणि थोडासा सुद्धा जरी पाय आतमध्ये गेला आणि बाईकचा टोल घसरला तो गटाराच्या आतमध्ये जाणं भाग आहे आणि त्याचा जीव कशा प्रकारे हा धोक्यात आहे. अशी प्रकारची कसरत रोज कळंबोली कामोठे लोकांना रोज करत आहेत आणि अशा प्रकारचा हा खेळ प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत आहे. रस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा रस्ता चालू करावा अशी या जनतेची मागणी आहे. आज आपल्यासोबत काही कळंबोलीचे सुज्ञ नागरिक आहेत, त्याला आपण जाणून घेऊया त्यांच्या काय अडचणी आहेत. तर काय नाव तुमचं? साहेब सर, मी विजय गर्जे, कळंबोलीचे नागरिक. आपल्याला नागरिकाच्या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की हा जो कळंबोली आणि कामोठे जोड रस्ता होता हा भरपूर वर्षापासून 3 ते 4 वर्षापासून हा बंद आहे. त्याच्यामुळे नागरिकांना एवढा त्रास होतो आहे याची दखल कुणी घेत नाही आहे. की प्रत्येकाकडे आम्ही गेलो, प्रत्येक ऑफिसला जाऊन भेटलो तर प्रत्येकाला आम्हाला हेच उत्तर मिळतं की काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं लवकर चालू होणार आहे. मग चालू का नाही होत? आज 3 ते 4 वर्ष हा रस्ता बंद आहे. आणि कळंबोलीचे जे नागरिक आहेत, कळंबोली आणि कामोठेतील जे काही नागरिक आहेत त्यांना वळसा घालून कळंबोली कॉलनी स्टॉपच्या रोडून वळसा घालून 1 किलोमीटर असं लांबून वळसा घालून यावं लागतं. हा रोजचा त्रास आहे. आणि इथे काही फुटपाथवरून मोटरसायकलवाले रस्ता क्रॉस करतात त्यांना त्यांच्या जीवित हानी होऊ शकते. फुटपाथवरून जे रस्ता क्रॉस करतात त्यांना जीवित हानीसुद्धा होऊ शकते कारण ते ज्या पद्धतीनं मोटरसायकल फुटपाथवर चढवतात आणि उतरवतात, खड्डा असतो, काही गटार उघडे, त्याच्यामध्ये जीवित हानी होऊ शकते. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण? ते का असं होतं आहे? कळंबोलीची जनता आता पेटून उठलेली आहे की हा रोजचा त्रास आहे. कळंबोलीतील जे सेक्टर 4, 5, 6 जेणेकरून ह्या जवळचे जवळचे रोड पालेगाव सेक्टर 13, 14 जे काय तिथले स्थानिक लोक आहेत त्यांना रोज हा प्रवास करावा लागतो आहे. त्यांना तुम्हाला काय वाटतं आज कळंबोलीकरांना वाटतंय की हा जो कळंबोली कामोठा रस्ता आहे हा जेणेकरून हरवलेला आहे? बऱ्याच वर्षापासून कळंबोली आणि कामोठ्यातील लोकांना हा त्रास सहन करायला लागतो. कोणत्या प्रकारच्या अडचणी नागरिकांना येतात हा रस्ता नसल्यामुळे? हा रस्ता नसल्यामुळे आता जवळजवळ कळंबोलीतील 1 ते 2 किलोमीटरचा असा विठा घालून कळंबोलीचा ब्रिज घालून जायला लागते. यामुळे स्टेशनला जाणाऱ्या लोकांना खूप दुविधा होतात. प्लस सकाळी शाळेत जाणाऱ्या पालकांना जे कळंबोलीमध्ये राहतात, कामोठेत राहतात, यांना शाळेत जातानासुद्धा 1 ते 2 किलोमीटरचा विठा घालून जावे लागते. यासाठी आम्ही जवळजवळ जानेवारीपासून यासाठी पाठपुरावा करत आहोत पण आजपर्यंत याच्यावरती काहीच ॲक्शन घेतले गेलेले नाहीत. संसदेच्या इलेक्शनच्या अगोदरसुद्धा हा मॅटर खूप गरम केला होता लोकांनी पण आचारसंहिता चालू झाल्यामुळे त्याच्यावरती थोडासा ब्रेक लागलेला होता. पण त्याच्यानंतरसुद्धा असं वाटलं होतं लवकर होईल पण अजून पण तो झालेला नाही आहे. त्यामुळे कळंबोली ते कामोठे प्रलंबित रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी नागरिकांनी कळंबोलीतील प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन स्वाक्षरी मोहीमही राबवली आहे. त्यामुळे हा रस्ता कधी चालू होते व ही जीवघेणी कसरत कधी बंद होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. प्रतिनिधी मयूर भोसलेसह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.